आपण आज मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. त्या मिरच्या 2 तास कापून ठेवल्या होत्या, म्हणजे त्याच्यातलं पाणी जरा सुकून जातं. त्यामध्ये आपण टाकणार आहोत ओवा, धणे पावडर, कलौची, नंतर राई पावडर, धनिया पावडर, मिरची, आमचूर पावडर आणि जिरे पावडर आहे. आणि हे असे मिक्सरमधनंच बारीक करून घेतलेलं आहे सगळं. तर आता आपण लगेच बनवायला घेऊया. तेल बघा, एक मोठी अशी वाटी तेल घेतलेलं आहे आणि राईचं तेल घेतलेलं आहे. त्याच्याने टेस्ट जास्त छान येते. तेल तापलेलं आहे, आपण आधी हिंग टाकून घेऊ. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करतोय आणि सगळं आता हे थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे. कलौची टाकली, ओवा टाकल्या, मोहरीची पावडर टाकली म्हणजे राईची पावडर, नंतर ही धणे पावडर, नंतर ही आमचूर पावडर, हे जिरे पावडर आणि हे लाल तिखट, हे सगळं आपण आता एकत्र टाकून घेणार आहोत. आपण आता थोडस हळद पण टाकायची आहे आणि मीठ पण टाकायचं आहे. एक चमचा हळदी पावडर टाकते. एक चमचा मीठ घालते. आपण थोडस लोणचं आहे म्हणून एक चमचा अजून टाकूया. मस्त आता फ्राय झालं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता हळूहळू या सगळ्या मिरच्याच्यात घालून घ्यायच्या आहे आणि सगळं थंड होईपर्यंत ठेवायचंय. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे बरणीमध्ये भरायचं आहे. अतिशय चविष्ट टेस्टी असं हे आपलं लोणचं तयार होणार आहे. आणि सगळ्यांनी हे करून पण बघा, एकदम बेस्ट असं हे लोणचं आहे. इतका सुगंध छान येतोय की आत्ताच तुम्हाला खावंसं वाटेल.